भाजप हा खोटाडा पक्ष आहे, खोटं बोलून ते केंद्रात राज्यात सत्तेत आले आणि पुन्हा या बिना कुठल्या सिम्बॉलच्या ज्या निवडणुका होतात, पक्षीय नसतात, त्या निवडणुकीमध्ये दावा पुढंच ठोकतात. मागच्या काळात बाजार समितीची निवडणुका झाल्यात, त्याच्यामध्ये काँग्रेसच नंबर वन होती, पण सगळ्या टी व्ही चॅनलला त्यांच्या आय टी सेलच्या माध्यमातून त्या पद्धतीची की सगळ्यात जास्त त्यांनीच जागा जिंकल्यात. आज आपण महाराष्ट्रातल्या बाजार समितीचाही अभ्यास केला तर सगळ्यात जास्त काँग्रेसचे आहेत. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, आता ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये गडचिरोली आणि गोंदिया यांचं उद्या काउंटिंग आहे आणि आत्ता 2320 ग्रामपंचायतच्या मतदानाची मोजणी सुरू आहे. त्याच्यामध्ये जवळपास 589 ग्रामपंचायती काँग्रेसनी विचारांनी जिंकलेल्या आहेत. 132 ग्रामपंचायती या स्थानिक आघाडीचा विजय आहे आणि असं आपण पाहिलं तर 700 ग्रामपंचायती आतापर्यंत काँग्रेस पक्षांनी त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. महाविकास आघाडीचं पाहिलं तर 1312 ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये भाजपची अवस्था फारच भयानक आहे आणि शेतकरी विरोधी धोरण, महाराष्ट्रामध्ये जो परवा दुष्काळ जाहीर झाला पण त्यांनी राजकीय दुष्काळ जाहीर केला, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या, बेरोजगारी, महागाई याचा परिणाम आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते आहे. पण मेरेज मुर्गे की एक टांग ही जी BJP ची भूमिका नेहमी राहिली, त्या भूमिकेचं पुन्हा अजून त्याच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपचा मूळ नागपूर जिल्हा जो आहे, त्या नागपूर जिल्ह्यातच आपण पाहिलं तर भाजपचा सुपडा साफ त्या ठिकाणी झालेला आहे. मग अशा ठिकाणी ते सांगतात की नाना पटोलेच्या बंडाळ्यात आमच्याकडे मोहाडीला एक तालुक्यामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या, त्याच्यामध्येही काँग्रेसची सरसी आहे. पण BJP आणि म्हणून मी यांना सांगतो की एकदा यादी जाहीर करा ना, यांनी कोणत्या कोणत्या ग्रामपंचायती यांच्या आहेत याला यादी जाहीर करा, म्हणजे ते गाववाले त्यांना येऊन मारतील. अशा पद्धतीचा खोटाडा प्रचार करून आता BJP चं काही चालणार नाही आणि हिंमत असेल तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावाव्यात. त्यांना कोणी थांबवलेलं आहे? OBC चं आरक्षण 24 तासच आणून देणारे फडणवीस यांनी आताच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या झाल्यात त्याच्यात OBC चं आरक्षण नव्हतं. बिना OBC च्या आरक्षणाने ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यात. OBC वर सातत्यानं अन्याय करणारी भाजपचं खरं चित्र, चेहरा आता जनतेच्या समोर आलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या भाजपच्या खोटाड्या प्रचारामध्ये माध्यमांनाही त्यांच्या आकड्यावरती जाऊ नये एवढी आमची नम्र विनंती आहे. आम्हाला तुम्हाला काही जबरदस्ती करता येत नाही, पण जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वत्र काँग्रेसचा, पश्चिम महाराष्ट्रातील सुद्धा काँग्रेस पुढं आहे. सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पुढे आहे. आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती या ठिकाणी हे सांगतात आहेत, हे सगळी धांदात खोटी आहे. भाजप हा खोटाडा पक्ष आहे हे पुन्हा अजून सिद्ध झालेलं आहे. आकडेवारी सांगण्यात एक्सपर्ट आहेत पण वस्तुस्थितीला ती नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. सिम्बॉलवर आहेत ना, त्याच्यात खरं चित्र पुढे येणार, त्यामुळे सिम्बॉलच्या निवडणुका घ्यायला घाबरतात. 24 तासात OBC चं आरक्षण देणारे फडणवीस सांगत होते मला सत्ता द्या मी आणतो. आता 1.5 वर्ष 1.5 वर्ष झाले सत्ता येऊन, आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या झाल्या त्या विदाऊट OBC आरक्षणाच्या झालेल्या आहेत. म्हणजे OBC वर अन्याय करणारे ही BJP याच्यातून स्पष्ट. नाना पटोलेंनी कधी सांगावं? नाना पटोले एका खुर्चीवर बसतील, आमचा प्रतिनिधी किंवा आम्ही खुर्चीवर बसू आणि दूध का दूध पाणी का पाणी करू. आता नाचता येईन अंगणवाकडे, आपल्याकडे आकडेच नाहीत तर दुसऱ्याच्या आकड्यांवर तोकडं बोलण्यापेक्षा नाना काहीच करू शकत नाही. आता कोण लपून ठेवणार आकडेबाज? आमच्या तर गावागावात आमचं नेटवर्क आहे, पक्षाचं संघटन आहे, आमच्या संघटनेचे कार्यकर्ते रात्रंदिवस काम करत आहेत, मिनटामिनटाला अपडेट करत आहेत, शासकीय यंत्रणा आहे. त्यामुळे नानांचं असं आता शेवटला गेलेत नाना या सगळ्या आकडेवारीत, त्याचं आत्मपरीक्षण करावं. खरे आकडे आले तर काय नाना प्रथम क्रमांकावर येणार आहेत का?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आकडे जर पाहिले तर अगदी शेवटच्या क्रमांकाचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे, काँग्रेस आय आणि पवार साहेब या तिघांचेही आकडे शेवटचे आहेत. एक नंबर भाजप, दोन नंबर दादा, तीन नंबर शिंदेसाहेब, आता चित्र आहे. त्यामुळे आम्हाला तिघांना जनतेने पाठिंबा दिलाय आणि या तिघांना शेवटला बसवलंय आणि सांगितलंय महाराष्ट्राचं विकासाचं राजकारण ही महायुती करेल. महाविकास आघाडीला सपशेल ग्रामीण भागातील जनतेनं या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झिडकार दिला. ग्रामपंचायतीचं प्रतिबिंब लोकसभेत कधी पण आपण पाहिलेलं आहे. 6 महिन्यामध्ये अवघ्या लोकसभा निवडणुका आहेत, हाच निकाल पाहायला मिळेल की यात बदल दिसेल? आपण बघाल, नेहमी भाजपवर आमच्यावर टीका केली जायची. या शहरी बाज असणारा पक्ष आहे, या शहरी लोकांचा पक्ष आहे, शहराच्या बाहेर भाजपचं काय? आमच्या अनेक आमदार खासदार ग्रामीण भागातले आहेत, पण ज्याला बोलतात की जो बेस, ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण भागाचं केंद्रबिंदू राजकारणाचं, तिथे जर भाजपला लोकांनी डोक्यावर घेतलं असेल, याचा अर्थ उद्याच्या राजकारणाची दिशा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी, समाजातील सर्व लोकांनी निश्चित केलं आहे की विकासाचं राजकारण भाजप आणि महायुती करू शकते, यावर त्यांचं मत निश्चित झालं आहे. ते त्यांनी मोहर या निवडणुकीत उमटवली.